कुशवली प्रकल्प हा अंबरनाथ तालुक्यामध्ये लघु पाटबंधारे प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाचं भूसंपादनाचं काम जे आहे ते या कार्यालयामार्फत सुरू आहे. या कार्यालयामध्ये भूसंपादनाचा मावेजा घेण्यासाठी काही लोकांनी बोगस कागदपत्राद्वारे आमच्याकडे प्रस्ताव दाखल केला. त्याचा संशय आल्यामुळे आपण ती चौकशी केली आणि त्यामध्ये कागदपत्रे ही बनावट आढळल्यामुळे आपण या कार्यालयाने त्या लोकांवर गुन्हा दाखल केला. याच अनुषंगाने मागील प्रकरणाची पण तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये मयत लोकांच्या नावाने आणि इतर व्यक्तीच्या नावाने दुसऱ्यांनी मावेजा नेल्याची निदर्शनास आल्यामुळे आपण त्या सर्वावर शासकीय रकमेचा अपहार आणि फसवणूक केल्याबद्दल आपण गुन्हा दाखल केलेला आहे. असे किती गुन्हे सर दाखल केलेले आहेत आणि किती रकमेचा अपहार अंदाजे असू शकतो? आपण आतापर्यंत 4 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या मागच्या प्रकरणाची पण यापूर्वी जे झालेले आहेत प्रकरण त्याची पण तपासणी आपण करत आहोत आणि त्या प्रकरणाची तपासणी झाल्यानंतर एकत्रितरित्या त्याची माहिती देणं योग्य राहील. सर, किती टक्के भूसंपादन झालं होतं आणि आता आताची परिस्थिती काय? सद्यस्थितीमध्ये फक्त 25 सर्वे नंबरच्या भूसंपादनाचा मावेजा वाटप झालेला आहे. म्हणजे अंदाजे 20% एवढ्या जमिनीचा मोबदला देण्याची कारवाई झालेली आहे. उर्वरित जमिनीचा मोबदला अजून दिलेला नाही. त्या लोकांची मोबदला देण्याचे काम स्थगित करण्यात आलेलं आहे.